नमस्कार, शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा। 15 सप्टेंबर पासून TET 40,000 पदे रिक्त। लोकमत न्यूज नेटवर्क। राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय झाला आहे। 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात यावी, या संदर्भात शिक्षण विभागाकडे राज्य शिक्षक परिषदेला निर्देशही देण्यात आले आहेत। सद्यस्थितीत राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27,000 आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13,000 अशी एकूण 40,000 अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत। शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार असून पहिल्या टप्प्यात TET माध्यमातून 6,100 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे। 2 वर्षाच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून TET घेतली जाणार आहे। यासाठी नोंदणी प्रक्रिया व त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। राज्यातील सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारकडून 6,000 अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आयोजित केली जाणार आहे। धन्यवाद।